कोरोना काळात मध्य रेल्वेने बंद केलेली कोल्हापूर मुंबई सह्याद्री एक्सप्रेस पुन्हा सुरू करण्याची मागणी रेल्वे प्रवासी संघटनेने केली आहे. मध्य रेल्वेच्या पुणे विभाग सल्लागार समितीची नुकतीच बैठक पार पडली, यामध्ये ही मागणी करण्यात आली आहे. त्यात सल्लागार सदस्यांनी सह्याद्री एक्सप्रेस शक्य नसल्यास किमान पुणे कोल्हापूर किंवा पुणे बेळगाव इंटरसिटी एक्सप्रेस सुरू करावी अशी मागणी केली आहे. पुणे मुंबई दरम्यान ट्रेनला प्रतिसाद मिळाला नाही, म्हणूनच रेल्वे प्रशासनानं तिची सेवा बंद केल्याचं मध्य रेल्वेच्या सल्लागार समितीचे सदस्य शिवनाथ बियाणी म्हणाले. आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यात 48 पैकी 45 आणि विधानसभेच्या 288 पैकी 200 जागा जिंकू असा विश्वास भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी व्यक्त केलाय. चित्रा वाघ या आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. भाजप महिला प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी घेतल्यानंतर वाघ यांचा हा पहिल्यांदाच कोल्हापूर दौरा आहे. यावेळी त्यांनी महिला तक्रारी मोठ्या संख्येनं रजिस्टर व्हायला पाहिजे असं मत व्यक्त केलं. महिलांची छेड काढणाऱ्यांवर आता थेट कारवाई केली जाणार असल्याचा इशारा वाघ यांनी दिलाय. लवकरच उत्तर प्रदेश सारखा लव जिहाद कायदा आणावा अशी मागणी केली जाणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. सध्या राज्यभरात गोवळचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिका सतर्क झाली आहे. यासाठी महानगरपालिकेच्या वतीनं शहरात 15 ते 25 डिसेंबर या कालावधीत एक विशेष लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. या दरम्यान शहरातील सर्व भागात घरोघरी जाऊन लसीकरण करण्यात येणार आहे. शहरातील सर्व आरोग्य केंद्रांना गोवर रुबेला लसीकरण करण्याचे निर्देश देण्यात आले असून यासाठी सुरुवातीच्या टप्प्यात आशा स्वयंसेवकांच्या मार्फत घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येत आहे. पर्यटन वाढीच्या दृष्टीनं करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराचा केंद्र शासनाच्या प्रसाद योजनेअंतर्गत समावेश व्हावा अशी मागणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्याकडे केली आहे. राजेश क्षीरसागर यांनी दिल्ली येथे श्रीपाद नाईक यांची भेट घेऊन कोल्हापूरच्या पर्यटन विकासासंदर्भात चर्चा केली. मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडून पुरेशा सुविधा उपलब्ध होत नाहीत, त्यामुळे प्रसाद योजनेत मंदिराचा समावेश करावा अशी मागणी क्षीरसागर यांनी केली आहे. यामध्ये वाहनतळ, भक्तनिवास, दर्शन रांगांची व्यवस्था, अन्नछत्र यासह मंदिर सुरक्षिततेसाठी बॅग स्कॅनर इत्यादींची पूर्तता होणं आवश्यक असल्याचं क्षीरसागर यांनी सांगितलंय. कोल्हापूर परिक्षेत्रातील 8 पोलीस निरीक्षकांच्या बदलीचे आदेश काढण्यात आलेत. विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी मंगळवारी हे बदली आदेश काढले. यामध्ये जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयातील पोलीस निरीक्षक शशिराज पाटोळे यांच्यासह जयसिंह रिसवडकर यांना मे 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. शहरातील शाहूपुरी आणि गारगोटीमधील पोलीस निरीक्षक संजय मोरे आणि श्रीप्रसाद यादव यांची सांगलीत बदली झाली असून अनिल तनपुरे यांची कोल्हापुरात बदली करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. अर्ज दाखल करण्यास 8 दिवसांचा कालावधी बाकी असतानाच 15 मार्चपर्यंत ही निवडणूक स्थगित करण्याचे आदेश आज उच्च न्यायालयानं दिलेत. सध्या जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्यानं नवनिर्वाचित सदस्य बाजार समितीमध्ये मतदानापासून वंचित राहणार होते. त्यामुळे बाजार समिती निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यासाठी तसेच ग्रामपंचायत गटातील यादी नव्याने तयार करण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आज सुनावणी पार पडली. यामध्ये उच्च न्यायालयानं हे आदेश दिले आहेत. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेड कोल्हापूर विमानसेवा सुरू करण्याची मागणी केली आहे. चव्हाण यांनी केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची दिल्ली येथे भेट घेतली. शिंदेंनी यावर सकारात्मक भूमिका घेतली आहे. देशाच्या नकाशावर नांदेड शहराचे स्थान महत्वपूर्ण असल्याची मला जाणीव असून येथील विमानसेवा पुन्हा सुरू करण्यासाठी मी स्वतः लक्ष घालेन असा शब्द ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिलाय.